साहित्य संमेलन नाशिक मध्ये होत आहे, मात्र आपण आज जे ट्वीट केलं त्याच्यात आपण म्हटलंय की आपण तिथे जाणार नाही आहात, नेमकी नाराजी का? सारस्वतांच्या मेळ्याला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि साहित्य संमेलन होत आहे याचा मला आनंदच आहे. मात्र ज्या प्रकारचा वाद स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यावरून या ठिकाणी झाला, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जन्मभूमी कर्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि पत्रकार संमेलनाचे देखील अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकर लेखक होते, कवी होते, आत्मकथाकार होते, चरित्रकार होते, सर्व प्रकारच्या साहित्यांमध्ये प्रचंड गती असलेले आणि रुची असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि अशा ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं अशा व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारचा वाद होणं हे योग्य नाही आहे. मी स्पष्टपणे म्हटलं आहे की कविवर्य कुसुमाग्रज हे देखील आमच्याकरता आदरणीयच आहेत, त्यांचं नाव दिलं याचा आनंदच आहे, पण सावरकरांचं नाव द्यावं लागू नये म्हणून त्यांचं नाव देणं हा मला असं वाटतं की दोघांनाही एक प्रकारे आपण कमी लेखतो आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी सावरकरांचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी मी जाऊन काय करावं? तसंही मी काही साहित्यिक नाही, माझ्या जाण्याने काही फार तिथे मोठं होणार नाही आहे. कमीत कमी मला या गोष्टीची तर खंत राहणार नाही की सावरकरांचा जिथे अपमान होतो त्या ठिकाणी मी गेलो. काय सुचू बघताय संजय राऊत? नाही, मी सकाळी देखील बोललो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी मागच्या काळातही सांगितलं होतं की पूर्वी त्यांचे नेते हे केवळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, मग त्यांचे नेते माननीय शरद पवार साहेब झाले आणि आता गेल्या काही दिवसांपासून ते एक प्रकारे सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे आता त्यांना काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यातनं काय ध्वनित होत आहे हे लक्षात येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा जन्मभर विरोध केला आणि प्रखर विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून नाही, त्यांच्या गळ्यात गळे घालून हे बसले. सावरकरांचे खरे वारजर ते परवा लक्षात आलं ना, ज्यावेळेस संसदेमध्ये त्यांचे संसद सदस्य हे निलंबित झाले आणि निलंबित झाल्यानंतर संसदेची त्यांनी माफी मागावी असा विषय आला, तर शिवसेनेचे सदस्य देखील सांगतात माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? कसले वारसदार आले, निर्लज्जपणा आहे, लाज वाटली पाहिजे. पण खरं तर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात मागणी होती, ताशेरे उडत होते काल, पण त्यांनी भाषणात अप्रत्यक्षपणे तसं. असं आहे की काही साहित्यिक आणि काही तथाकथित विचारवंत देखील अलीकडच्या काळामध्ये एकांगी बोलतात, त्यांना खरं म्हणजे कुठल्या तरी विचाराने प्रभावित होऊन किंवा ग्रसित होऊन या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य हे केलं जातं. पण अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करून पाहिलं, अवॉर्ड वापसी करून पाहिली, नरेटिव्ह तयार करून पाहिला, पण त्यांना समजतच नाही काय करावं, तरी लोक मोदीजींच्याच मागे जातात, त्यामुळे एक प्रकारच्या निराशेतनं या गोष्टी ते बोलू लागल्या. काल म्हणजे